नमस्कार, मी आर्या, बीबीसी न्यूज मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते आणि या गणेशोत्सव स्पेशल भागामध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज आम्ही तुम्हाला काही हेल्दी रेसिपीज घेऊन आलेलो आहोत, मात्र मी इथे एकटी बनवणार नाही आहे, माझ्याबरोबर ती खास व्यक्ती असणार आहे जी आपल्याला ही रेसिपी बनवून दाखवणार आहे. आणि बघूया ती कोणती व्यक्ती आहे आणि कोणती खास रेसिपी आज ती आपल्याला दाखवणार आहे. तर आपण स्वागत करूयात संतोष जुळेकर यांचं. तुझं खूप खूप स्वागत आहे बीबीसी न्यूज मराठीवर. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. गणपतीचा सण सुरू आहे, कसं वाटतं तुला? अर्थात दरवर्षी वाटतं तसंच, खूप आनंदाचा सण आहे आणि सगळीकडे छान पवित्र वातावरण असतं, सगळं पॉझिटिव्ह आहे. नक्कीच नक्कीच. आता ही जी रेसिपीची आपण तयारी केलेली आहे, मला असं वाटतं तुझ्याकडे काही आयडियाज होते असं मला कळालेलं आहे, तर आज अशी आपण कोणती रेसिपी करणार आहोत? तर गणपतीचा सण आहे त्यामुळे अर्थात सगळीकडे स्वीट असतं, पण स्वीट म्हटलं की अगदीच डाएटच्या बाहेरचा प्रकार आहे, त्यामुळे स्वीट कोणी डाएटला घेतच नाही, किंवा रदर हेल्थ कॉन्शियस, जरा थोडंसं फिटनेस फ्रीक, त्याकरता मात्र थोडंसं डाएट टाईपचं स्वीट आपण, म्हणजे ओट्स आणि ड्रायफ्रुट्सचे मोदक असं डोक्यात आहे. जे जे लागणार आहेत साहित्य ते सगळे इथे आहेत. हे पिस्ता आहे, काजू आहे, गुळ आहे, बदाम आहे, त्याच्यानंतर हा खवा आहे, खजूर आहे, थोडं मीठ आहे, पण मीठ शक्यतो पण वापरणार नाही आहे, बिकॉज नॉट फॉर नॉट गुड फॉर डायट. आणि मग हे सगळ्याचं मिश्रण आहे, ड्रायफ्रुटचा चूर आहे, ओके, हे ओट्स आहेत, हे खोबरं आहे. ओके, आता सर्वात प्रथम काय करू आपण? आधी हे पीठ जे आहे, ओट्सचं पीठ आहे, म्हणजे जे ओट्स इथे ठेवलेत ना आपण, त्याचं पीठ करून घेतलं मिक्सरमध्ये, मिक्सरमध्ये प्रॉपर. आणि पीठ झाल्यानंतर ह्याचं ह्याला जर आता आपण उकड देऊया पिठाला. ओके, किती वाटी पाणी? खरं तर हे आपल्याला भिजवायचं आहे पीठ. बरोबर. पाणी गरम झालं त्यात थोडंसं तूप घेऊया आपण. असं म्हणतात की एक चमचा किंवा दोन चमचे तूप खाल्लं पाहिजे. ऑब्व्हियसली तूप हे सर्वात चांगलं आहे, तुपामुळे काही प्रॉब्लेम होत नाही. तूप टाकलं, तूप सर पाणी गरम जातं, पण यात ना हे पीठ टाकूया आपण. साधारण अशा काही गोष्टी करताना मीठ पण घालतो, पण आपण आज पोळ्या करताना वगैरे भाकरी करताना लोक घालतात, पण आपण मीठ टाळूया, मीठ नाही खात डाएट मध्ये. अळणी जास्त असतं, उकडलेलं अळणी, तर हे मळून घ्यायला लागेल. याच्यात काढूया आपण. आता या ड्रायफ्रूटचं सारण जे म्हणतात त्याच्यात आहेत बदाम, काजू, पिस्ता आणि खोबरं टाकलं आहे आपण. ओके, ते मिक्स करून घेणार आपण. थोडं गुळ टाकूया, खवा टाकून ते, आणि थोडं हे खजूर टाकून आपण ते मिक्स करून घेऊया. काही लोक गुळाचा चहा सुद्धा. हो, गुळाचा गुळ हा कधी पण चांगला साखरेपेक्षा. तर थोडे खजूर, खोबरं टाकूया आधी, पहिले हे मिक्स करून घेऊया. प्रॉपर गुळ, गुळ असं विरघळू दे, ते मिक्स होईल. तू घरी रेसिपीज बनवतोस की नाही? आपलं एक आपलं आवड म्हणून कधीतरी ट्राय करायचं, पण जास्त करून जेवण वगैरे मित्र वगैरे आले तर मीच बनवतो बऱ्याच वेळेला, घरी पण बनवतो. छान, कुकिंग मला आवडतं तसं जास्त. खोबरं टाकूया आता. हे गुळ, खोबरं आणि खजूर मिक्स केलंय. हा, आता हा जो ह्याची जी पेस्ट केली ना आपण, बदाम, काजू, पिस्ता याची, तसेच आपण खवा पण थोडा टाकूया आधी. खवा पण मिक्स करून घेऊया. बरं, खवा पण बिना साखरेचा आहे, प्लेन पनीर सारखं. वेलची पूड पण टाकूया. त्यानंतर हा जो ड्रायफ्रूट, छान असा सुगंध पण सुटलाय. प्रॉपर हे सारण तयार झालंय. आता हे सारण तयार झालं, आता हे जे पीठ केलंय, आता हे मळून म्हणजे प्रॉपर गोल बनवून पाऱ्या बनवायच्या. सो आता गणपतीसाठी काय स्पेशल आहे तुमच्या घरी म्हणा किंवा पर्सनल लाईफ? घरगुती शुद्ध शाकाहारी सात्विक जेवण आणि मग मोदक कधी करंजी, हेच, आणि बाकी देवा बाप्पासमोर प्रसाद येतोच. हे तर पीठ झालंय मळून बऱ्यापैकी, आणि आता मी हे सारण जे आहे काढून घेतो. सारणही तयार झालंय. बरं, गणपतीच्या तुझ्या काही लहानपणीच्या आठवणी सांग. अरे खूप आहेत आठवणी. पूर्वीसारखी मजा तशी आता कमी झाली, कारण आता कसं
पूर्वी पण सार्वजनिक गणेशोत्सव मला फार लक्षात येत तुमच्या ठाण्यात जोशीवाडीत आजीकडे. म्हणजे मी तर म्हणेन माझ्या कलाकारगिरीला सुरुवात झाली त्या गणेशोत्सवातच, सार्वजनिक गणेशोत्सवातच. तिथे डान्स कर, मिमिक्री कर असं टाइमपास करायचो आम्ही, तिथून सुरू झालं. आणि बहुतेक बाप्पाने तिकडेच आशीर्वाद दिला, बहुतेक याच क्षेत्रात जायचं. खूप आठवणी आहेत, वर्गणीच्या आठवणी आहेत. वर्गणी मागायला जायचो, मोर्या चित्रपट जो माझा आहे त्याच्यात ह्या सगळ्या गोष्टी मला पुन्हा अनुभवायला मिळाल्यात. वर्गणी आता ते करता येत नाही, पण पूर्वी दारोदार जायचं वर्गणी मागायची. मग वर्गणी मागताना काही लोक काही काकू वहिन्या ओरडायच्या, कसली वर्गणी, काय काम नाही धंदे, ते सगळं त्या मोर्यामध्ये माझा जो वर्गणीचा सीन आहे त्यात तुम्हाला बघायला मिळेल. आणि तो सीन सगळ्यांनाच माहिती आहे, माझ्याही आवडीचा सीन आहे तो. त्यामुळे अशा खूप आठवणी आहेत गणेश, म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सव मखर स्वतः तयार करायचं, रात्रभर जागून आम्ही सगळेजण. मग ते अंगण सारवण्यापासून, शेणानी सारवण्यापासून, गणपती बाप्पाला आणायला जाताना ती गाडी तयार करणं, मग आरत्या त्या कंटिन्यू, मग आरत्या आरत्यांसाठी फक्त ती आली आरती, पहिल्या लोकांच्या घरच्या आरत्या आळीमध्ये, याच्या घरात, त्याच्या घरात, याच्या घरात, प्रत्येकाच्या आरतीला जाऊन उभं राहायचं. मग देवळातली आरती, मग आरती झाल्यानंतर मग कार्यक्रम व्हायचे रात्री मनोरंजनाचे, मग त्याच्यानंतर स्पर्धा असायच्या. खूप आठवणी आहेत. आता तसं काही राहिलं नाही, आता गणेशोत्सव कोणाचं मखर किती जास्त मोठं आणि कोणाचा गणपती किती मोठा यावरच अडकलंय. याचं झालं. तू सोशल मध्ये पण खूप लाईक काम करतोस, सोशल वर्क पण तुझं खूप जास्त. सोशल वर्क करतो म्हणजे मी काय, मला सोशल वर्क वगैरे असं मला नाही वाटत, म्हटलं ते माझं कर्तव्य आहे, मला ते वाटतं करावं असं म्हणून मी करतो. त्यामुळे त्याला मी याच्या व्यतिरिक्त सोशल वर्क करतो असं काही खास करून मला अंडरलाईन करायचं नाही आहे. काही दिवसांपूर्वी कोल्हापूर, सातारा, सांगली, कराड, कोकण या ठिकाणी फार मोठं महापूरचं संकट आलं होतं. आज ज्या लोकांमुळे जे काही यश मला मिळालं ते त्यांच्यामुळे मिळालं आहे, त्यांच्या प्रेमामुळे, त्यांचं माझ्यावर जे प्रेम आहे त्यामुळे मी आज इथे उभा आहे. आणि जेव्हा माझे मायबाप प्रेक्षक संकटात होते त्यावेळेला मला असं वाट, मला काय, आता सगळेच आम्ही कलाकार, आम्ही प्रत्येक कलाकाराला आमचं काहीतरी आम्ही देणं लागतो त्यांचं. आणि या विचाराने आम्ही खूप काही करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यापर्यंत ती मदत पोचवली. बाकी गणपती बाप्पा मोर्या, गणपती बाप्पा मोर्या, ते झालं. आता आपण हिचं ना बारीक हे बनवून घेऊया. ओके, तरी आता हे करताना थोडं गोल करूया. मी पण करू का? हो कर ना प्लीज, पटापट होईल म्हणजे. हे ॲक्च्युली ओट्सच्या पाऱ्या आहेत, तर ह्या अगदी पौष्टिक असतील मला. खूप, अगदीच अगदीच ओट्स आहे ना. तांदूळ, तांदळाच्या पिठाचे मोदक तर नेहमीच खात असतो. यस, आणि हे आपण तळणार नाही, आपण हे स्टीम करणार. ओ वा, मग हे साच्यामधून काढायचं की आपल्या हाताने वळवायचे? हाताने, हातानेच. भले वेडे वाकडे झाले, त्याला थोड्याशा भेगा पडल्या, तुटले, तर ते आपल्या हाताने बनवण्याची मजा वेगळी आहे ना. असं थोडं अख्खा छाक्का खेळायचं आपल्याला, चावूनच घेणार आहोत. थोडासा बनला, तुटला, काय फरक नाही पडत. माझा मोदक कसा आला? उलट तू करेक्ट झालाय माझं बघ, मी तर म्हणजे गाठोडं बांधलं. आता हे एवढं डिझाईन बिझाईनचं काम मला येत हाताला, चवच घरगुती बरं हा. आता करेक्ट, मुलगी असं म्हणतो बरोबर, करेक्ट. लहान झालाय असं मजबूत झालं. मजबूत डायट वाला, हेल्दी मोदक, हेल्दी. आणि हा माझ्यासारखा मोदक आहे. ठीक आहे, आता आपण पुन्हा काय करूया? आता हे आपण स्टीम स्टीम पॉट मध्ये ठेवायचे. ठीक, ओपन कर, मोदक ठेवूया. केळ्याचं पान ठेवलं आतमध्ये. अच्छा, आणि आता हे परत स्टीम सुरू केली. ओके, हे किती वेळात शिजेल? मला वाटतं 20 मिनिटं बस झाली स्टीम. आधी सुद्धा जर तुम्ही प्रॉपर स्टीम करून घेतली ना 10 मिनिटं, त्याच्यानंतर मग अजून एक 15-20 मिनिटं प्रॉपर होतं. पण जास्त शिजवलं तर हे होती, तांदळाच्या पिठाला जास्त वेळ लागतो, ते ओट्स आहे ते पटकन होईल. ड्रायफ्रुट्स आपण जर रोज खातोय तर ते ऍक्च्युली आपल्यासाठी एनर्जेटिक. ऑब्व्हियसली बदाम आता लोक रात्री लोक भिजत ठेवतात, सकाळी उठल्यावर पाण्यात भिजत ठेवले किंवा दुधात भिजत ठेवलेले बदाम खातात. बदामाचं तेल तुम्ही चेहऱ्याला, पूर्ण स्किनला चांगलं आहे, केसांना चांगलं आहे. बदामाचं तेल काही लोक पितातही, पण प्रॉपर बदामाचं, बाहेरचं विकत चाललं तर बाकीचं मिक्स असतं, पण बदामाचं तेल सगळ्याच बाबतीत उत्तम आहे. बदाम गुड फॉर हार्ट, गुड फॉर माय ब्रेन. लहान मुलांना बदाम देतात. पिस्ता पण सेमच आहे. इवन खजूर पण, खजूर पण ऑब्व्हियसली, नक्कीच. खजूर खूप एनर्जेटिक आहे, तुम्हाला एनर्जी बूस्ट करतं खजूर. तुझ्या अजून काय प्रोजेक्ट्स येतात नवीन? भोसले नावाचा माझा चित्रपट रिलीजवर आहे. ओके, मी आणि मनोज बाजपेयी, हिंदी फिल्म आहे ती आहे. शिवाय
एक बेगम नावाची वेबसिरीज केली आहे मी टाईम स्टुडिओची MX प्लेअरसाठी. शिवाय आणखीन काही प्रोजेक्ट आहेत. शिवाय मग स्ट्रगलर्स आला सुरूच आहे आणि इतरी काही नवीन प्रोजेक्ट आहेत पण जे सुरू आत्ताच नाही सांगत पण होतील लवकरच सुरू. गणपती बाप्पा मोरया पण नाटक करायची इच्छा आहे. बरेच काळ झालं नाटक केलं नाही त्यामुळे चांगलं नाटक शोधतोय. त्यामुळे इथूनच तुमच्या BBC मराठी न्यूजकडूनच स्ट्रगल करतो. या एम मोदक इज डन ऑलमोस्ट. प्रॉपर आता आपण काढायला चमचा घ्यायला लागेल. ठीक आहे प्लेट तशी आणि केळीच्या पानात अशी मस्त ठेवले नैवेद्य वगैरे सण आर वगैरे असलं तर अगदी फिलिंग आहे प्रॉपर. हे मोदक ओट्स अँड ड्रायफ्रुट्सचे मोदक रेडी आहेत. ओट्सच्या पिठाचे अँड ड्रायफ्रुट्स आणि थोडंसं गार्निशिंग जरा ते तर पाहिजे की नाही. तर तुळशीचं पान आपण मोदकावर ठेवूया मस्तपैकी. मोदकावर जसं तुळशीचं पान ठेवलं आणि या तुळशीच्या पानासकट मोदक खायला काहीच हरकत नाही. तुळशीचं पान हे फार पौष्टिक फार छान आहे. आयुर्वेदिक आणि खूप महत्त्व आहे त्याला आयुर्वेदात. आणि तुळशी घरात असणं म्हणजे फार मोठं म्हणतात त्याला खूप पवित्र पण आहे. आणि ऑक्सिजनचं प्रमाण ज्या घरात तुळस जास्त फुललेली असते त्या घरात ऑक्सिजनचं प्रमाण जास्त. सो हे ओट्स ड्रायफ्रूटचे मोदक रेडी आहेत. बघ टेस्ट कर. येस नक्कीच. खूप छान झालेत कारण एकंदरीत ते ओट्सच्या पाऱ्या आणि ते ड्रायफ्रुट्सचं ते जे सारण बनवलेलं त्याचा जो एकत्रित स्वाद आहे अप्रतिम झाला. थँक्यू. थँक्यू सो मच. ही रेसिपी आम्हाला दाखवली. मेन म्हणजे मोदकच महत्त्वाचा असतो गणपती बाप्पांसाठी. तर माझ्या मते यंदा तुझ्या गणपती बाप्पांना किंवा आपल्या गणपती बाप्पांना हा मोदक नक्कीच आवडेल. नक्कीच आवडेल. मोदक कुठलाही असो बाप्पाला आवडतो. हा मोदक तुम्ही सुद्धा घरी बनवून बघा आणि आम्हाला या व्हिडिओ खाली कमेंट द्यायला विसरू नका. हा आणि मी जी रेसिपी दाखवली आहे ओट्स ड्रायफ्रुटचे मोदक ती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करच. खाऊन पण लाईक करा, बघून पण लाईक करा, शेअर करा. बनवा तुम्ही, तुम्ही खा, इतरांबरोबर पण शेअर करा आणि हे पण शेअर करा आणि काय स्प्रेड करा, व्हायरल करा. गणपती बाप्पा मोरया.